साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सुप्रसिद्ध फकीरा कादंबरीचे अभिवाचन अभिवाचक बबन चखाले सासवड संकल्पना ज्येष्ठ साहित्यिक माधव जाधव कंधार दिग्दर्शक पांडुरंग कोकुलवार आकाश प्रकाशन नांदेड भाग सहावा शिगावकरांची मनं अपमानानं पोळून निघाली होती आता पुढं त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता रणका जोगा मिरवत जाणार जोगणी वाटे गावात निघणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती आपल्या गावाचं वैभवच गेलं असं त्यांना वाटत होतं आता आपली जत्रा मोडली आणि झा जा, तसंच झालं गावोगावी वार्ता पसरली शिगावची जोगणी वाटेगावला गेली आता वाटेगावला जोगण्या भरणार आता शिगावला ते ते काय आहे खर तिथं एक रंडका जोगा फिरणार त्याला काय पाहायचा खरदा खरा मरदा माणूस तो राणूजी त्यांना एकट्यानं शिगावला लोळावला आणि जोगणी पळवून नेली ज्यांनी प्रत्यक्ष राणूजीची ती तडप पाहिली होती ते सर्व आपापल्या गावी राणूजीची पोवाडे गाऊ लागले त्या खोऱ्यात वाटेगावच्या मांगाचा मोठा बोलबाला झाला हे जोगणे प्रकरण भलतच गाजलं पावसानं आखळलेले पाय पसरले आकाशातून मुसळधार पाऊस वर्षू लागला विजेचा लखलकाट आणि मेघांचा गडगडाट यानं सृष्टी सादरली बियांचे कण मातीत रुजले आणि लहान अंकुर वर आले हळूहळू काळी वावरं हिरव्या शालीत गेली एक न्यारी सृष्टी अवतरली नवा सुगंध दरवळू लागला एक नवी ऊब दुनियेला आली माणसांच्या अशा नजरेच्या आटोक्यात आल्या पाऊस गेला आणि सुगी आली पावसाच्या तडाख्यातून मुक्त झालेलं ऊन नव नवं भासू लागलं दमट जमीन उसाशे घेऊ लागली आकाश निरभ्र झालं निळ्या समानात चपळ पाखरं भिरणीस लागली शिवारात सुगीची घादगाई सुरू झाली दौलती रानात फिरू लागला काढणी मोडणी खळी धुंडाळू लागला त्याला पाहून रानोजीची आठवण होऊन गावकरी त्याच्यापुढे कणसांची रास लोटू लागले गावण हात सैल सोडल्यानं दौलतीचं घर भरू लागलं राही दोन शेळ्या घेऊन देवडुंगात फिरू लागली फकीरा साधू यांना दूध मिळावं म्हणून ती खटपट करीत होती ती पोरही आजीला मदत करीत होती दौलती पंढरीला जाऊन आला गबऱ्यासाठी फकीरा रडतो म्हणून येताना एक पांढर शुभ्र शिंगरू आणलं होतं त्याला फकीरा एक एक मोठ गवत आणून घालत होता नवा गबऱ्या अजून खेकाळत नव्हता पोरांनी त्या नव्या शिंगऱ्याचं नावही गबऱ्यास ठेवलं राधा आयाबायातून लोकांच्या मोडणीला जात होती दिवसभर कामात गुंतल्यानं तिला उरातील कळीचा विसर पडत होता म्हणून ती सारखं काही ना काही काम करीत होती कुंकुवाशिवाय सारा विषय कंठण्याची भयंकर जबाबदारी तिच्या शिरावर पडली होती रोजच्याप्रमाणे ती रानात निघाली होती बरोबरीच्या पुढं गेल्या होत्या पुर राहीबरोबर माळाला गेली होती दौलती शिवारात गेला होता आणि राधा डोक्यावर पाठी घेऊन चौघुलेच्या शीताकडं लगबगीनं निघाली होती मागं पुढं कोण नव्हतं आता ती दोन पोहरा आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होती कारण अजून तिच्या देहात ती तरुणपणाची ताण नमली नव्हती पुढे एक गाडी आली ती कोणाची असेल बरं असा एक विचार तिच्या डोकीत येऊन गेला गाडी ओढ्यातून वर येऊन गाडी मार्गाने गावाकडे येऊ लागली धुंद बैल डुलत येत होते राधा बाजूनं चपापून पुढं जात होती गाडी जवळ आली आणि ती चमकली गाडी पाटलाची एकदम कासरं ओढून पाटील म्हणाला राधा कुठं मोडणीला कुणाच्या चौघुल्यांच्या चल मागं असं म्हणून त्यानं बैलांना चमकावला आणि गाडी लागू चालू लागली राधा आपोआप गाडी मागून परत निघाली चिंचेखाली येईपर्यंत शंकररावानं एकदाही व मागवळून बघितलं नाही चिंचेखाली गाडी करकर्ली थांबली राधा ही गप्पकनं उभी राहिली ती नुसतीच पाहत राहिली पाटील मलाला दौलती दौलती आहे का घरात शिंगरू रानात नेण्यासारे परत आलेला दौलती पुढं आला पाटील राधा यांना पाहून तू एकदम तरा तरा पुढे येऊन म्हणाला मी आताच सोनाटिकीनं परत आलोर शिंगृ यायला ठीक दौलती पण हे बरं नाही पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला राधा मजुरी करीत आहे ही जर कळाल कला, कळालं तो र, तर तो रानोजी परत खाली येऊन माझं शीर मारील हिला रो हिला रोजगाराला कधीच पाठवू नको तुला दाणे हवेत हे घे असं म्हणून पाटील गाडीतील दाण्यांची पोती खाली करू ल, लागला एक दोन तीन ही सारी गाडी इथं रिकामी करतो की काय असं वाटून दौलती म्हणाला गावकर पुरं 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 तर ऐक राधाला कष्ट देऊ नको तिच्या कुंकुवानं डोंगरा एवढं कष्ट भोगलं आणि ते माझ्या शब्दावर भोगलं मी पाटील मी आपल्या गावच्या जत्रेत मिरवावं इथं या पांढरीत जत्रा भरावी गावावर उपकार करावा म्हणून तो दोन तीन पुरं आणि ही राधा मागं टाकून गेला त्याच्या या उपकाराची फेट जर अशी झाली तर आम्ही सारे नरका जाऊ जे पेरावं ते उगवतं पाटील असं कसं म्हणता बरोबर म्हणत आहे मी दाण्याची पोती देणं आणि शीर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही दानं शेतात पिकतात शीर पिकत नाहीत दौलती खोताशी झटून झगडत ज्यानं प्राण दिला त्याची ही आब्रू आहे ही जगाच्या मोलाची आहे माझं इमान त्याच्या पासंगालाही पुरणार नाही म्हणूनच मी जगलो दौलते भरल्या डोळ्यानं पहा थरथर त्या ओठानं थांबित म्हणाला नाहीतर मी मेलो असतो पण पन तुमच्या पंताच्या बोलानं मला तारलं आजपासनं राधाला मी कुठं पाठवणार नाही एवढंच कर असं म्हणून पाटल्यानं समोर पाहिलं आणि बैल चालू लागले राधा घरात गेली तिनं उशीवर आवरलेला होत का बाहेर पडला दौलतीनं दोन माणसं बोलावून पोते घरात नेली शिंगराचं दावं सोडून तो निघाला तोच फकीरा हिरव्या गवताची पेंडी घेऊन आला दौलती घोडं घेऊन निघालेला पाहून तो दरडावून म्हणाला हे म्हाताऱ्या कुठं नेतोस त्याला रानात चरायला का नक घरातच बरं आहे तो अरेपर का चाराय का नक नक तो घाबर्या आबानं शिगावाला घेऊन मारला आणि तू ह्या घाबऱ्याला रानात नेऊन मारशील काय नेम तुझा हे ऐकून दौलती गालात हसला हसऱ्या नजरेनं पाहतो म्हणाला खरं आहे तुझं सांभाळ आपला गाबऱ्या मी जातो रानात असं म्हणून तो गेला राधानं फकीराला हाक मारली आणि विचारलं आजा बरं का भांडलास तो गबराला रानात नीत होता म्हणून काय झालं काय बिघडलं अगं मी थट्टा केली त्यांची म्हाताऱ्या माणसाची थट्टा करू नये असं म्हणून ती हसली आणि पटकन त्याला तिनं कडेवर घेतलं तो दहा वर्षाचा बांधेसोंद फकीरा आपल्या आईच्या काखेत बसला तेव्हा त्याला गगन गिट्ट वाटलं परंतु लगेच त्याला बापाची आठवण झाली आई काय आबाला खोतानं मारलं हो मारलं आपला गबऱ्या मोठा झाला की मी खोताला मारीन तवर तो मातारा होईल तिनं त्याला घरात नेला आणि साधू आला साधू अंगणं गुबगुबीत गुब असून त्याचे गालही गुबगुबीत होते गुब तो कमी बोले दुपार झाली भाकरी खाऊन फकीरा व साधू घराबाहेर पडले राधा कामात गुंतली सूर्य डोक्यावर आला सावल्याक पायात घोटाळू लागल्या हिरव शिवार उन्हाच्या मोलामेनं सोन्यासारखं दिसू लागलं ते सोनेरी खोरं म्हणाला भुरळ घालू लागलं चिंचे खाली फकीराने साधू यांनी खेळ मांडला फकीरा म्हणाला आपण कुरवडी खेळूया खेळूया साधून मुंडीनं होकार दर्शविला फकीरा चिंचेच्या बुडख्याआड गेला आणि दोन मुठी झाकून पुन्हा परत आला एकीत शेळीची लिंडी आणि दुसरी चिंचोका होता त्या दोन मुठी साधूपुढे धरून तो म्हणाला लिंडी का चुचुका चिंचुका साधून फकीराची डावी मोठरली त्यानं ते पटकन उघडली आणि आन तो आनंदून ओरडला लेंडी हा बघ चिंचुका असं म्हणून त्यानं उजवी मोठ उघडून चिंचुका दाखवला साधूवर वर आला तो वाकला फकीरा त्याच्या पाठीवर बसला आणि कुरघोडीचा खेळ सुरू झाला आणि शेअर करा, करा जय